ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यभर ऊसतोड कामगारांचा प्रश्न पेटलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरामध्ये अनेक ऊसतोड संघटनांनी कोयता बंदची हाक दिली आहे. परंतु याला न जुमानता काही कारखानदार कामगारांना आपल्या कारखान्यावर घेऊन जात असताना आमदार सुरेश धस यांनी मजुरांच्या 3 वाहनांना अडवलं आणि कामगारांना आष्टी शहरात आणलं होतं, ज्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरती आष्टी पोलिसात कलम 341(34) गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी हा ऊसतोड कामगारांचा संप मोडीत काढण्याचं षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. साहेब यांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या तालुकाधीशांनी इतरांनी गाड्या अडवल्या होत्या. मी गेलो तिथं, आमचं आंदोलन चालू आहे. आम्ही ऊसतोड कामगारांच्या न्याय मागण्यासाठी इथं लढत आहोत. लढत असताना कुत्री मांजर जशी भरू शकतात, एका ट्रकमध्ये 100 माणसं, एका ट्रकमध्ये 80 माणसं आयशरमध्ये आणि छोट्या टेम्पोमध्ये 50 माणसं अशी भरून त्या ठिकाणी चालवलेली आहेत कारखानदारांनी अगोदरच. हे आमचा संप मोडण्याचं षडयंत्र एकत आहे. जेवढे करायचे तेवढे गुन्हे दाखल करा, आम्ही त्याला घाबरणार नाही. सुरेश